नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण पोलीस भरती महाराष्ट्र दोन हजार अठरामधील मदिल, पेपरमधील आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न आहे मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक पुढील पैकी कोण आहेत मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक पुढील पैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न पाहू जीवशास्त्रामध्ये उत्क्रांती सिद्धांत पुढील पैकी कोणी मांडला होता जीवशास्त्रामध्ये उत्क्रांती वादाचा सिद्धांत पुढील पैकी कोणी मांडले आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्य होईल पुढचा आपण पाहू ग्रँड स्लॅम हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ग्रँड स्लॅम हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लॉन टेनिस या ठिकाणी योग्य पाहू टिंबटिंब नंतर लगेच जलियनवाला बाग, <Ez1> बाग हत्याकांड झाले होते टिंबटिंब नंतर लगेच जलियनवाला बाग हत्याकांड झाले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रोलट कायद्यानंतर लगेच जलियन बागवाला हत्याकांड घडले होते प्रश्न क्रमांक एकवीस आझाद हिंद सेनेचे वृद्ध वाक्य पुढीलपैकी पैकी कोणते होते आझाद हिंद सेनेचे ऑप्शन क्रमांक तीन विश्वास एकता बलिदान या ठिकाणी योग्य पुढचं आपण पाहतो मॅगनीज खनिजासाठी पुढीलपैकी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत मॅगनीज खनिजासाठी पुढीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नागपूर आणि भंडारा हे जिल्ह्यात

प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या रेखाव्रताला आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात पुढील पैकी कोणत्या रेखाव्रतास आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे म्हणतात त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक सतरावा भारतामधली पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली होती भारतामधली पहिली सर्वसाधारण निवडणूक पुढीलपैकी केव्हा झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे एकावन बा मध्ये भारतामध्ये पहिली निवडणूक ही झाली होती पुढचं आपण अगमार्क म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल ॲग मार्क म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण नबोत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मोरारजी देसाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण भारतात त्यामध्ये कोणती पानबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते भारतामध्ये पुढीलपैकी कोणती पानबुडी ही अणुशक्तीचा वापर करू शकते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आय एन एस आरिहंत या ठिकाणी योग्य आस होईल प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणता भाग भारत आणि श्रीलंका यांना दुभागतो खालीलपैकी कोणता भाग भारत आणि श्रीलंका यांना दुभागतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पालती समुद्रधानी या ठिकाणी योग्य आस होईल प्रश्न क्रमांक बाव साखरे भांडार खालपैकी कोई ओरखलेखरे भांडार राज्य ओखलेक् उत्तर प्रदेश राज्योगय दक्षिण मध्य रेलवे मुख्यालय कौन त्याण है दक्षिण मध्य रेलवे मुख्यालय कौन त्याण ऑप्शन क्रमांक एक सिकिंद्राबाद यानी योग्या प्रश्न क्रमांक साबरमाती नदीचा उगम खलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून होतो साबरमाती नदीचा उगम खलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून होतो ठिकाणी ठिकाणी या योग्य होईल पुढचं आपण कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे खलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त नागरिक

सर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अलंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण बघतो हॉलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो हॉलेचा धूमकेतू पुढीलपैकी किती वर्षांनी एकदा दिसतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शहात्तर चाने एकदा हॉलेज आधुम के तो हाथ दिसतो पुडसा आपण ने बहोत खळप के कोणते ठिकाण है पेट्रोलियम पदार्था निर्मितीशी संबंधित नाही खळप के कोणते ठिकाण है पेट्रोलियम पदार्था निर्मिती संबंधित नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कोचिन या ठिकाणी योग्यास रोईल पुढचं आपण बहुत पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दोनशे सहा हाडे या ठिकाणी योग्यास रोईल पुढचा आपण बहुत इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीपैकी कोणता वायू हा भरलेला असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नायट्रोजन वायू या ठिकाणी होग्यास पुढचं आपण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख पुढील पैकी कोण आहेत नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चे प्रमुख पुढील खालीलपैकी काय प्रदूषण करीत नाहीत खालीलपैकी काय हे प्रदूषण करीत नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हायड्रो इलेक्ट्रिक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्प या ठिकाणी योग्य होईल क्रमांक सत्याऐंशी आम्ल वर्षा खालपे को हवेल प्रदूषण खापै क्रमांक चार नाइट्रोजन डाइक् दा, चिपको आंदोलन कशाशी संबंधित है चिपको आंदोलन पैकी कशाशी संबंधित है त्र ठिकाण क्रमांक एक वृक्षतोड़ा योग घंस रोएल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था

काजू संशोधन केंद्र या ठिकाणी योग्यच रोईल पुढचं आपण विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव पुढील पैकी कोणते आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव पुढील पैकी कोणते आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कुसुमाग्रज या ठिकाणी योग्य होईल पुढचं आपण बघतो कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो पुढील पैकी कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नॉर्वे या ठिकाणी योग्यस रोईल पुढचं आपण मित्रांनो चहा उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे चहा उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण यापैकी कोणत्या शहराला सात बेटांचे शहर म्हणतात यापैकी कोणत्या शहराला सात बेटांचे शहर म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बहात्तर मोतुबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयाशी संबंधित आहे मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयाशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डोळे या ठिकाणी हॅस होईल पुढचं आपण मानवी शरीरामध्ये गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात मानवी शरीरामध्ये गुणसूत्राच्या एकूण जोड्या किती असतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तेवीस जोड्या या ठिकाणी हो गॅस होईल पुढचं आपण विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र पुढीलपैकी कोणते आहे विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र की कोणते आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ॲमिटर या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक पंचाहत्तर प्रस्तावित जैतापूर अनुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी या ठिकाणी योग्य होईल पुढचं आपण उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यतिरिक्त अनन्वय हे कसले प्रकार आहेत उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यतिरिक्त अनन्वय हे पुढीलपैकी कसले प्रकार आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अलंकाराचे प्रकार या ठिकाणी योग्यास क्रमांक सत्याहत्तर रामने अभ्यास केला हे पुलपैकी कोणत्या काळाचे उदाहरण आहे रामने अभ्यास केला हे पुढील कोणत्या काळाचे उदाहरण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक साधा भूतकाळ या ठिकाणी योग्य होईल पुढचा आपण सर्वसाधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन देवनागरी लिपी या ठिकाणी योग्य होईल पुढचा आपण कोकणच्या दक्षिण सीमेवरून पुढीलपैकी कोणती नदी वाहते कोकणच्या दक्षिण सीमेजवळून पुढीलपैकी कोणती नदी वाहते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नदी या ठिकाणी शौक्यास रोईल प्रश्न क्रमांक लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी शौ होईल प्रश्न प्रश्नांक एकोणतीस त्रिमूर्ती व इतर बोध

पुढीलपैकी कोठे आहे महात्मा गांधीच्या प्रेरणेमुळे स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय पुढील पैकी कोठे आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वर्धा या ठिकाणी योग्य योग होईल प्रश्न क्रमांक बत्तीस भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण आहेत भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एम व्यंकय्या नायडू या ठिकाणी शो गॅ्यांसर होईल पुढचा आपण बघू भारतामधील क्षेत्रफळा दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे भारतामधील क्षेत्रफळा दृष्टीने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणते आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजस्थान राज्य या ठिकाणी शोग्यास होईल प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणती गर्ता ही हिंदी महासागरामध्ये आहे खालीलपैकी कोणती गर्ता ही हिंदी महासागरामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सुंदा ही गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे पुढचा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती पानिपतची तिसरी लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सतराशे एकसष्ट मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकार स्वीकारण्यात आलेले आहे भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या पुढीलपैकी किती असते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या पुढीलपैकी किती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण बघू जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामध्ये सर ही पदवी पुढीलपैकी कोणी परत केली होती जलिनवाला बाग हत्याकांड निषेधामध्ये सर ही पदवी पुढील कोणी परत केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म पुढीलपैकी कोठे झाला होता भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म बुडीलपैकी कोठे झालेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लिंबिनी या ठिकाणी योग्यांस होईल